हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मस्त मराठी कथन. आणि आज आम्ही पुण्यामधल्या एका विशेष स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहे, जी जास्त फेमस नाही आहे. हिडन प्लेस म्हणू शकतो आपण एक पुण्यात, किंवा नॉन चर्चित प्लेस असंही म्हणू शकतो, की जिथे गर्दी फार तुरळक असते. पण जागा खूप छान आहे असं थोडेफार फोटोज पाहिले तर आम्ही गुगलवर, तर तिथे आम्ही भेट द्यायला आलेलो आहोत. आम्ही गोष्ट करतो आहे किंवा आम्ही बोलतो आहे हे सरदार महादजी शिंदे छत्री या स्थळाबद्दल. सरदार महादजी शिंदे छत्री हे स्थळ जे आहे हे महादजी शिंद्यांचं स्मृतीस्थळ आहे आणि ते पुण्यामधल्या वानवरी एरियामध्येच आहे. आणि पुणे स्टेशनपासून जर का आपण बघितलं तर हार्डली हार्ड 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती, म्हणजेच सेंट्रल पुण्यापासून वानवरी हा एरिया सगळ्यांना माहितीच आहे, हा मनपा हद्दीमध्येच एरिया येतो आणि तिथे असलेली ही जागा आहे. तर तिथे आज आम्ही आलेलो आहोत भेट देण्यासाठी. चला तर मग बघूयात की ही शिंदे छत्री काय आहे आणि काय. तर सिंधिया देवस्थान ट्रस्टद्वारे तयार करण्यात आलेली किंवा मेंटेन करण्यात आलेली ही पूर्ण परिसर, याचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते आहे हे महादेवाचं मंदिर. त्याच्या बाजूलाच महादजी शिंदेंची समाधी म्हणजेच छत्री ही अशी आहे. आणि ह्याच्याच बॅक साईडला जर का आपण बघितलं तर ते जे पांढरं दिसतं आहे तर ते आहे विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर आणि महादेव मंदिर ह्या दोन्ही मंदिराची स्थापना जी आहे ही महादजी शिंदे ह्यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. आणि महादेवाचं मंदिर बांधकाम झाल्यानंतर एकाच वर्षात त्यांचं निधन झालं. आता आपण महादेवाचं मंदिर आतमध्ये जाऊन बघूयात. सुंदर असं हे 3 मजली बांधकाम आहे आणि त्यावरती राजपुती राजस्थानी कारागिरांची मेहनत ही त्यांच्या कोरीव कामाद्वारे केलेली जी आहे तर ती आपल्याला ठळकपणे दिसून पडते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा सुंदर असा सभा मंडप आपल्याला दिसतो, जो मेनली 12 पिलर किंवा 12 खांबांवरती उभारलेला आहे. आणि त्याचं जे आपण जर का हे रूफ किंवा छप्पर जे आहे तर ते बघितलं तर त्यावरतीसुद्धा सुंदर असं नक्षीकाम यांनी केलेलं आहे. प्रत्येक खिडकी आणि त्यांना व्हेंटिलेशनसुद्धा देण्यात आलेले आहेत. हा जो आहे हा मेन महादेवाचं मंदिर, जे महादजी शिंद्यांनी त्याची स्थापना केली, पण मंदिराची स्थापना झाल्याच्या एकाच वर्षामध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे मग त्यांच्या वारसांनी महादेवाच्या पिंडीच्या सोबतच मागे महादजी शिंद्यांची मूर्तीसुद्धा इथे गर्भागृहामध्ये लावलेली आहे. ओम नमः शिवाय. आणि आपण हे बघू शकतो की मस्त अप्रतिम हा कलेचा नमुना प्रत्येक खांबावरती, प्रत्येक खिडकीवरती आणि प्रत्येक रूफचं जे काही त्याचं छप्पर आहे त्यावरती केलेली कलाकुसर ही एकदम अप्रतिम आहे, ती आपण इथे बघू शकतो. जे काही यांनी नक्षीकाम केलेलं आहे ते आपण जर का एक्सपिरियन्स करायला इथे गेलो तर आपले डोळे एकदम दिपून जातील. खास करून खिडकींच्या वरती जे आहेत व्हेंटिलेशन, त्यावरचे जे काही नक्षीकाम आहेत ते बघण्यासारखे आहेत.
आणि आता इथे फोटो गॅलरीवरती प्रत्येक शिंदे घराण्यातले जे काही वंशज आहेत किंवा त्यांच्या सगळ्यात पहिले नाव येतं रानोजी महाराज शिंदे, जे बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये होते. त्यानंतर त्यांच्यानंतर येतं नाव हे दत्ताजी महाराज शिंदे ह्यांचं, आणि मग येतं महादजी शिंदे ज्यांनी शिंदे घराण्याची स्थापना केलेली आहे, आणि त्यांचीच इथे समाधी आपण दर्शन करण्यासाठी येतो. त्या पुढचा फोटो जो आहे तर तो आहे दौलतराव महाराज शिंदे ह्यांचा, आणि मग आपण बघू शकतो की हा फोटो आहे जनकोजीराव महाराज शिंदे ह्यांचा, आणि हा एक फोटो जो आहे तर तो आहे जयाजीराजे महाराज शिंदे ह्यांचा. आणि सगळ्यात शेवटी या पूर्ण परिसराचं रिनोव्हेशन करणारे जे आहेत तर ते म्हणजेच हे माधवराव सिंधिया, जे ग्वालियर घराण्याचे माधवराव सिंधिया होते, ज्यांनी 1968 ते 71 ह्या काळामध्ये हा पूर्ण परिसर रिनोव्हेट केला, आणि सिंधिया देवस्थान ग्वालियर हेच आता ह्या सगळ्या परिसराची देखभाल बघतं. ब्रिटिशकालीन तथा राजपुती किंवा राजस्थानी स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना जर का तुम्हाला बघायचा असेल, अप्रतिम नमुना, तर तुम्ही नक्की शिंदे छत्री इथे व्हिजिट करायला चाल. कारण की इथे जर का आपण बघितलं तर आतमधला जो हा गाभारा आहे, तर ह्या कम्प्लीट गाभाऱ्यामध्ये जेवढे काही खांब आहेत, पिलर आहेत किंवा छत आहे, रूफ आहे, खिडक्या आहेत, ह्या सगळ्यांवरती सुंदर असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे, नक्षीकाम करण्यात आलेलं आहे, आणि त्यावरती ती प्रत्येक पिलरवरती जे आहे तर ते जे काही कोरीव काम करण्यात आलेलं आहे ते दिसायला एवढं अप्रतिम आहे की आपले डोळे जे आहेत ते दिपवून जातात. त्यामुळे जे अशा एन्शियंट गोष्टी किंवा पुरातन गोष्टींमध्ये स्थापत्यकलेमध्ये इंटरेस्ट घेणारे जे लोक आहेत त्यांनी हमखास शिंदे छत्री व्हिजिट करायला हवं. तर महादजी शिंदे किंवा शिंदे घराण्याबद्दल जर का आणखी माहिती सांगायची झाली तर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये जेव्हा बाजीराव पेशवे ह्यांना पेशवा नियुक्त करण्यात आलं होतं तेव्हा ते 70 वयाच्या 20 वर्षी पेशवा झालेले होते, आणि त्यामुळे मग त्यांना सोबतीला घेण्यासाठी भरपूर काही लोक लागत होते. कारण की त्यांच्या विरोधामध्ये असणारे हे भरपूर मातले किंवा बाकीचे राष्ट्रप्रधान मंडळातले जे मंत्रिमंडळ होते तर ते त्यांच्या विरोधात होते. म्हणून मग त्यांनी होळकर आणि रानोजी शिंदे ह्या दोन महत्त्वाच्या सरदारांना सोबत घेऊन आपला कारभार सुरू करण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. तर रानोजी शिंदे ह्यांचेच द्वितीय पुत्र म्हणजे महादजी शिंदे ज्यांनी शिंदे घराण्याची स्थापना केली, आणि त्यांचं नाव हे उत्तर भारतामध्ये एक नावाजलेलं नाव आहे. कारण की शिंदे घराण्याची स्थापना त्यांनी ग्वालियर आणि उज्जैन ह्या एरियामध्ये जरी केलेली असली तरी मुघल काळामध्ये आणि बाकीच्या कालखंडामध्ये त्यांचं नाव जे आहे तर ते फार नावाजलेलं होतं. पुढे चालून त्यांना मुघलांनी स्वतःचा प्रमुख वकील आणि त्याबद्दल जी काही मानद वगैरे जी आहे तर तीसुद्धा महादजी शिंद्यांना देण्यात आलेली होती. तर महादजी शिंद्यांच्या उतार वयामध्ये ते पुण्यामध्ये वानवरीमध्ये आलेले होते, आणि इथे त्यांनी हे महादेवाचं मंदिर जे आहे तर त्याची स्थापना केली. पण या महादेवाच्या मंदिराची स्थापना केल्याच्या एकाच वर्षामध्ये त्यांना देहांतवास प्राप्त झाला, आणि म्हणून त्यांची समाधीसुद्धा या महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्येच बांधण्यात आलेली आहे.
तर या मंदिराच्या बाबतीत अजून एक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता की छतावर ऋषी मुनींच्या मूर्त्या यांनी बसवलेल्या आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता की ही आहे महादजी शिंदे यांची समाधी. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग हा आवडला असेल. आवडला असेल तर तसा आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या नेहमीप्रमाणे व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे मस्त मराठी कपल. आणि जे काही आपल्या प्रतिक्रिया आहेत, कॉमेंट्स आहेत, त्या आम्हाला कॉमेंट्समध्ये मेन्शन करा. आणि या प्लेसला नक्की एकदम खरंच खूप मस्त बघण्यासारखी प्लेस आहे. तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील असं आर्किटेक्चरल बांधकाम इथे आहे, त्यामुळे खरंच भेट द्या. म्हणजे प्लेस खूप मोठी आहे किंवा खूप काही आहे असं काही नाही आहे, बट त्याच्यामध्ये जे कलाकुसरीचं काम केलेलं आहे ते एक नंबर बघण्यासारखं आहे. सो नक्की विजिट द्या. आणि प्रवेश फी फक्त 10 रुपये आहे. तुम्हाला गुगलवरती केव्हाही तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्याचे ओपनिंग आणि क्लोजिंग टायमिंग्स जे आहेत ते माहिती होऊन जातील आणि त्या हिशोबाने इथे येण्यासाठी प्लॅन करा. सुंदर, शांत आणि मन प्रसन्न करणारी अशी ही एक जागा आहे. चला तर मग ऑन द सेम नोट आजच्या ब्लॉगचं सांगता आपण इथेच करूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या. तोपर्यंत